माझं असं आणि आहे, मी देवेंद्र सातारा फडणवीस, विद्यापीठात. माझा आजही देवेंद्र फडणवीसला काल मी स्टेटमेंट काढलं त्याच्यावरनं आहे की कोणाच्या मझारीवरती जाऊन किंवा कोणाच्या कब्रस्थानावरती जाऊन तुम्ही फुलं वाहू शकत नाही, हा कायदा दाखवा. माझं म्हणणं आहे की ज्यांनी ज्यांना असाला अटक करण्यात आलेली आहे की स्टेटस ठेवलं आहे, त्यांनी त्या त्या अधिकारावरती उलटी केस करावी. आणि माझी बदनामी केली आहे, मला नाहक पकडण्यात आलेलं आहे, हिम्मत दाखवावी, माझं म्हणणं असं आहे. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. ते माझं असं आहे, देवेंद्र फडणवीस, माझा आजही देवेंद्र फडणवीसला काल मी स्टेटमेंट काढलं त्याच्यावरनं आहे की कोणाच्या मझारीवरती जाऊन किंवा कोणाच्या कब्रस्थानावरती जाऊन तुम्ही फुलं वाहू शकत नाही, हा कायदा दाखवा. माझं म्हणणं आहे की ज्यांनी ज्यांना असाला अटक करण्यात आलेली आहे की स्टेटस ठेवलं आहे, त्यांनी त्या त्या अधिकारावरती उलटी केस करावी. आणि माझी बदनामी केली आहे, मला नाहक पकडण्यात आलेलं आहे, हिम्मत दाखवावी, माझं म्हणणं असं आहे. लोकांकडून ही हिम्मत आली पाहिजे, आणि ती हिम्मत आली तर अशा रीतीचं जे राजकारण आपल्याला दिसते, भावनिक राजकारण करण्याचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी थांबेल. उद्या मी असं कोणाचंही स्टेटस ठेवलं तर इतरांना अडचण काय असावी? प्रश्न असा आहे, उदात्तीकरण कोणाचं, अडचण काय आहे त्याच्यामध्ये? तो इथला राजा होऊन गेलेला आहे, त्यांनी तुमच्यावरती राज्य केलेलं आहे. आणि फडणवीस असताना ही हा जो किताब आहे हा तिकडं मोगलांकडून आलेला आहे. ते हलाल करून मारणारा कोण आहे, सांगणारा कोण आहे, ते लिहून देणारा कोण आहे, त्याला सोडणार आहेत का? राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.